नमस्कार, मागच्या वेळेला आपण 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी पंचवार्षिक योजना बघितली. पूर्ण पंचवार्षिक योजनेसाठी कशा पद्धतीने कोणत्या पद्धतीने म्हणजे नियोजन केलं जातं, त्याच्या व्यूहरचना कशा ठेवल्या जातात याविषयी आपण पूर्ण चर्चा केली. आज आपण बघूया की पंचवार्षिक योजनेसाठी जो काही वित्त पुरवठा होतो तो वित्त पुरवठा कशा पद्धतीने होतो आणि सरकार त्यासाठी काय काय करतं. तर पंचवार्षिक योजनेसाठी जो काही वित्त पुरवठा होतो त्याचे स्तोत्र जे काय आहेत ते आहेत अंतर्गत स्तोत्र. पण त्याआधी आपण बघूया की कोणत्याही पंचवार्षिक योजनेसाठी सर्वात आधी कोणत्या क्षेत्रावर किती खर्च करायचा व कोणत्या क्षेत्रातून किती निधी प्राप्त करायचा याचे अंदाज तयार केले जाते आणि त्याच्यावर योजनेची अंमलबजावणीसुद्धा ही विस्तृत रूपाने ठेवल्या जाते. आता जे काही अंतर्गत स्तोत्र आहेत ते कुठले आहेत, की पहिले आहे चालू महसूल शिल्लक. या स्तोत्राच्या पंचवार्षिक योजनेच्या वित्तीय साधनाच्या ज्या काही तरतूद करतात आधी विचार केला जातो त्यात महसुली उत्पन्न आणि चालू महसूल खर्च यातील अंतर म्हणजे चालू महसुली शिल्लक होय. आणि हे महसूल उत्पन्न करापासून उत्पन्न, गैरकरापासून उत्पन्न अशा दोन प्रकारे उत्पन्न केल्या जातं. मग सरकारची उत्पन्नाची जी काही साधने आहेत ती कोणती कोणती आहेत, की करापासून झालेलं जे काही उत्पन्न असेल ते आणि कराशिवाय इतर मार्गाने जे काही उत्पन्न झालं असेल ते. त्याच्यानंतर बघूया की व्यक्तिगत आयकर जो असेल तो कसा राहील. व्यक्तिगत उत्पन्नाचा जो काही कर बसवण्यात येतो त्या कराला व्यक्ती आयकर असं आपण म्हणू. किंवा भारतीय अर्थव्यवस्थेत आयकराला महत्त्वपूर्ण असे स्थान आहे की जेणेकरून व्यक्तीचे उत्पन्न एका विशिष्ट मर्यादेच्या काळात असल्यास त्या मर्यादेवरील उत्पन्नावर आयकर आपल्याला काय करावं लागेल, द्यावा लागेल. कॉर्पोरेशन कर कंपन्या किंवा संस्थाच्या उत्पन्नातील करालाच कॉर्पोरेशन कर आपण असे म्हणू. आणि या कंपन्यांचा जितका काही जो काही नफा असेल त्या नफ्यावर केंद्र सरकार जो काही कर बसवेल तो वैयक्तिक कर कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आपल्याला द्यावा लागेल आणि ते सुद्धा एक उत्पन्न होईल. मग भांडवली व्यवहार व मालमत्तेवरील कर कसा राहणार, की ते कसं करतील, की हा मालमत्ता कर किंवा संपत्ती कर किंवा देणगी कर या प्रमुख करांचा समावेश यामध्ये होतो. त्यामध्ये मालमत्ता कर किंवा मृत्यू कर काय राहणार, हा कर केंद्रातर्फे बसविला जातो आणि हा कर पुरोगामी स्वरूपाचा असल्यामुळे 1985-86 साली हा कर काय करण्यात आला, रद्द करण्यात आला. म्हणजे या करापासून मिळणारं जे काही उत्पन्न होतं ते सगळं काय झालं, बंद झालं आहे आजच्या काळामध्ये. संपत्ती कर श्रीमंतावर हा कर बसवून त्याची श्रीमंती कमी करणे व सरकारी खजान्यामध्ये भर टाकणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. पण असं होत नाही जनरली आणि केंद्राला जवळपास 175 ते 200 कोटी या करावर आपलं उत्पन्न निर्माण होतं. देणगी कर, गिफ्ट टॅक्स, मृत्यूदर टाळण्याच्या प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून 1958-59 पासून हा कर बसवण्यात आला आणि हा कर 4% पासून तर 40% पर्यंत वाढू शकतो. त्याच्यानंतर वस्तूवरील कर, या प्रमुख्याने उत्पादन कर व जकात कर याचा समावेश होतो आणि आता मात्र GST हे ठरविल्या जातो. केंद्रीय उत्पादन कर, दारू, अफू, गांजा यासारख्या मादक पदार्थावर उत्पादन कर बसण्याचा अधिकार घटनेनुसार राज्य सरकारने आहे. या वस्तू वगळून इतर सर्व वस्तूंच्या उत्पादनावर केंद्र सरकार हा कर आकारतो आणि या कराच्या खाली येणाऱ्या वस्तूची संख्या बरीच कमी आहे. जकात कर, आयात होणाऱ्या व निर्यात होणाऱ्या वस्तूवर जो कर लावण्यात येतो त्याला जकात कर असे म्हणू आपण. आणि देशाच्या उद्योगाचा संरक्षण देणे व उत्पन्न मिळणे या उद्देशाचा हा कर लावण्यात येतो. त्याच्यानंतर आपण बघूया की तुटीचे अर्थ प्रबंध. हा, तुटीचे अर्थ प्रबंधाचा जो काही उद्दिष्ट जे काही असेल त्याचे उद्दिष्ट काय राहणार, की परंपरागत उद्दिष्टे आणि आधुनिक उद्दिष्टे. तुटीच्या अर्थ प्रबंधाचं उद्दिष्ट काय आहे, की एक परंपरागत उद्दिष्टे आणि आधुनिक उद्दिष्टे. पण प्रोफेसर हेंगुनी प्रोफेसर केसने असं म्हटलेलं की बा की तुटीचं अर्थपत्र आपण सादर करतो, तुटीचं अर्थप्रबंध आपण सादर करत असताना प्रत्येक वेळेस आपण तुटीचं अर्थ प्रबंध
संबंध सादर करू नये. रोज मिळणारी भाकरी ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने त्याचा उपयोग करायला नको. मात्र एखाद्या वेळेस एखादी आजारी आजारी व्यक्तीवर ज्याप्रमाणे आपण एखाद्या वेळेस औषध घेतो तसा याचा उपयोग करायला पाहिजे असं प्रोफेसर हेसनी म्हटलं गेलेलं. आता तुटीच्या अर्थप्रमाणाचं उद्दिष्ट काय आहे? एक परंपरागत उद्दिष्ट आहे आणि आधुनिक उद्दिष्ट आहे. प्रोफेसर केसनी परंपरागत उद्दिष्टावर सर्वात जास्त भर दिला. प्रोफेसर केस म्हणतात की अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्यासाठी आणि जेव्हा खाजगी गुंतवणूक कमी पडेल तेव्हा त्यासाठी तूट सरकार ही गुंतवणूक भर करून घेईल आणि युद्धकाळात सरकारी खर्चाची तरतूद करणे, या तीन गोष्टीसाठी तुटीचं आर्थिक प्रबंधन हे महत्त्वाचं ठरेल. त्यानंतर आधुनिक उद्दिष्ट काय राहणार? की आर्थिक विकासासाठी वित्त व्यवस्था करणे, नियोजनासाठी भांडवल पुरविणे आणि विशेष अविकसित देशात विकास योजनेसाठी वित्त पुरवठा करणे आणि उत्पादनाची जी काही साधने असतील त्याला गतिमान करणे. हा, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो काही कार्यभाग आहे तो हा आहे की मंदी टाळण्यासाठी. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदीचे जे काही चक्र सुरू असेल तर ती जे काही मंदी असेल ती मंदी टाळण्यासाठी तुटीचा अर्थप्रबंध आपण ठेवतो. त्यानंतर युद्ध व वित्तासाठी आवश्यक. जेव्हा देशात युद्धाचा काळ असतो तेव्हा सरकारला फार मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो. कारण आजची युद्ध हे अत्यंत महागडी व खर्चाची झाली आहे आणि ते तिन्ही भागावर होतील ना, पाण्यावर होतील, जमिनीवर होईल आणि त्याच्याच प्रमाणे आकाशातसुद्धा होईल. त्यामुळे तो खर्च निभवण्यासाठी किंवा तो खर्च प्रतिपादित करण्यासाठी तुटीचं अर्थप्रबंधन ठेवलं जाईल. तुटीचे अर्थप्रबंधन व रोजगार. रोजगाराची पातळी प्रभावी मागणीवर अवलंबून असते व प्रभावी मागणी ही समाजाच्या उपभोग व गुंतवणूक खर्चावर निर्भर करते आणि तेव्हा देशाची प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे अपूर्ण रोजगार असेल तर सरकारने आपल्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्च करावा. हे उत्पन्न खर्चातील अंतर तुटीच्या अर्थसंकल्पाने भरून करावं लागेल. म्हणजे जी काही मागणी असेल आणि त्या मागणीमध्ये जो काही भर असेल किंवा रोजगार ज्या पद्धतीने हवा असेल तो रोजगार कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न करता येईल आणि त्याची जी काही तूट असेल ती तूट कशा पद्धतीने आपण करू तर हे तुटीच्या अर्थ प्रबंधातून आपणाला ते शक्य होईल. तुटीचे अर्थप्रबंधन व त्यानंतर आर्थिक विकास. आधुनिक अर्थशास्त्राच्या मते तुटीचे अर्थप्रबंधन व आर्थिक विकासाचा एक उत्तम उपाय होय. अल्पविकसित व अविकसित देशात या उपायाचे अत्यंत महत्त्व आहे. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये देशाचे वस्तुगत राष्ट्रीय उत्पन्न दीर्घकाळापर्यंत सातत्याने वाढत असते आणि अल्पविकसित किंवा अविकसित देशात आर्थिक विकासासाठी नियोजनाचा अवलंब करण्यात येतो. नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चाची तरतूद करावी लागते आणि ती खर्चाची तरतूद याच्यामधनं काय होईल आपल्याला शक्य होईल. मग त्याच्या साधनाची गतिमानता काय आहे? गतिमानता काय आहे? तुटीचे अर्थप्रबंधन व साधनाची गतिमानता काय आहे? की भांडवल निर्मितीच्या प्रश्नाला देशाच्या अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कारण देशाला आर्थिक विकास, जो काही देशाचा जो काही आर्थिक विकास असेल तो भांडवलीकरणावर अवलंबून असतो आणि अल्पविकसित व अविकसित देशात भांडवलाच्या अभावामुळे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसते. त्या कारणाने काय होतं की जो काही अपुरा वापर, उत्पादन साधनाचा जो काही अपुरा वापर असेल किंवा अवापर जर का असेल किंवा गैरवापर जर का असेल तर हा प्रकार सारून उत्पादन साधनाचा युक्त वापर झाला पाहिजे. म्हणून उत्पादनाची साधने गतिमान करणे हे काय आवश्यक आहे आणि तुटीच्या अर्थप्रबंधातून ते काय होऊ शकते? शक्य होऊ शकते. मग त्याचे परिणाम काय दिसून आहेत आम्हाला? अर्थप्रबंधनाचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम काय दिसून आले की तुटीच्या अर्थप्रबंधामुळे किमतीवर परिणाम खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाले. की सरकारचे एकूण उत्पन्न कमी व खर्च जास्त अशी स्थिती असली म्हणजे तुटीचे अर्थप्रबंध करण्यात येते आणि सरकारच्या अधिक खर्चामुळे लोकांच्या जवळील खरेदी शक्ती वाढते, त्यामुळे त्याची वस्तूविषयक मागणीसुद्धा वाढेल. परंतु वस्तूचा पुरवठा हा मात्र मागणीप्रमाणे वाढू शकत नाही. परिणामतः वस्तूच्या मागणी पुरवठ्यात असंतुलन निर्माण होऊन किमती वाढू लागतात अशा वेळेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की वितरणावर परिणाम.
की तुटीच्या अर्थप्रबंधामुळे काय होणार की वस्तूच्या किमतीची पातळी वाढेल आणि त्यामुळे उत्पादनात अधिक उत्पादन करण्यास प्रोत्साहन मिळेल, किंमत वाढीमुळे त्याचा लाभ सुद्धा वाढेल आणि वाढत्या लाभामुळे गुंतवणुकीचे प्रमाण वाढले जाईल आणि तसेच वाढत्या किमतीमुळे श्रमिक व स्थिर वेतनधारांचा उपभोग कमी होईल आणि त्याची वास्तविकता काय होईल, उत्पादन काय होईल, कमी होईल। परंतु उत्पादन व्यापारी व व्यावसायिक वर्गाचे वास्तविक उत्पन्न मात्र वाढू लागेल। म्हणजे तुटीच्या अर्थप्रबंधनामुळे काय झालं, उत्पन्न व संपत्तीच्या वितरणामध्ये विषमता निर्माण होत असते। ओके, थँक्यू।